लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। आपल्याला कल्पना आहे की कोकणामध्ये नुकतंच तौक्ते वादळ हे खूप मोठ्या प्रमाणात मुंबईपासून तर कोकण किनाऱ्यावरनं जात गुजरातपर्यंत ते गेलं आहे आणि या दरम्यान कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विशेषतः रायगड असेल, रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्गचा काही भाग असेल अशा अनेक भागांमध्ये हे नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानाच्या संपूर्ण त्याची माहिती घेण्याकरता आणि तिथे तात्काळ मदत पोचली पाहिजे या दृष्टीनं हा दौरा मी आणि आमचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आम्ही सुरू करतो आहोत। 3 दिवस आम्ही कोकणामध्ये त्या सगळ्या भागाला भेट देऊन तिथली परिस्थिती पाहणार आहोत, काय मदत मिळते ते पाहणार आहोत आणि ज्या काही कमतरता असतील त्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत।